महाराष्ट्र भूमीपासून लांब राहूनही मॉरिशस मराठी मंडळाने आपली मराठी संस्कृती ही जपलीच नाही तर ती समृद्ध करण्याचे काम केले असल्याचे गौरवोद्गार माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी नृत्याविष्कार कार्यक्रमावेळी केले. मॉरिशियस मराठी मंडळातर्फे नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मॉरिशस येथील मराठी कलावंतांची आनंदवारी घेऊन मॉरिशस दूरदर्शनचे अधिकारी अर्जुन पतलाजी व त्यांच्या ग्रुपच्या वतीने नृत्याविष्काराचा पहिला कार्यक्रम पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी झाला. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, बबन मुकादम, भाजपचे शहर उपाध्यक्ष नितीन पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, ॲडव्होकेट मनोज म्हात्रे, प्राध्यापक चंद्रकांत मडवी, संस्थेचे अध्यक्ष मोहन भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पोवाडा, कोळीगीत यांसारखे नृत्य सादर करण्यात आले. आज या इथे मराठी मॉरिशस मराठी मंडळातर्फे नृत्याविष्कार हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात येत आहे. गेल्या 100-150 वर्षापूर्वी ज्यावेळेला येथून मग संत आपले मराठी बांधव असतील, आणखीन त्याच्याचबरोबर इथं भारतीय जे सर्व होते असे सर्व ब्रिटिशांच्या द्वारे मग मॉरिशस येथे तिथे पोचले आणि मॉरिशस सजवण्याचं, मॉरिशस वाढवण्याचं या इथं अतिशय महत्त्वाचं मोठं असं कार्य त्यांनी केलं. मधल्या काळामध्ये भारताच्या बरोबर त्यांचा संपर्क हा कमी कमी होत गेला आणि त्याचा अर्थातच सांगता त्याचा प्रभाव हा त्यांच्या राहणीमानावरती होतो. आणि शेवटी राहणीमान म्हणजे काय आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण ज्याचा आपल्यावरती परिणाम होतो म्हणजे काय, तर त्यालाच आपण म्हणतो संस्कृती. ह्या संस्कृती ही आपण स्थानिक जो काही काळ असेल, जी काही वेळ असेल, त्याच्यानुसार आपली वाढत जाते, मोठी होत जाते. आपण आपली समज ही मोठी आपण करत जातो आणि अशा वेळेला आपल्या या महाराष्ट्र भूमीपासून इतकं लांब राहूनही मॉरिशस मराठी मंडळ यांनी मात्र आपली मराठी संस्कृती ही जपूनच न ठेवली तर ती समृद्ध करण्याचा, ती वाढवण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. याच्याबद्दल मी मराठी मॉरिशस मराठी मंडळाचं मी अभिनंदन करेन आणि कौतुक करेन. आणि आज या इथे आलेले सर्व संत आमचे जे बांधव आहेत, आमचे सर्व जे पनवेलकर आहेत, हे आपलं कौतुक करण्यासाठीच इथे आलेले आहेत की आपण एवढ्या चांगल्या रीतीने आपण ही कला ही आपण जपून ठेवलेली आहे आणि सर्वांच्या समोर आणत आहोत. आणि ह्याद्वारे आपला एक संत जो मराठीपणा जो आहे आणि मराठी जो दुवा आहे तो आपण जागृत ठेवताय, आपण वाढवताय. खरोखरच एक संत कौतुकास्पद, अभिमानास्पद अशी बाब आहे.